नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे. आपण सर्व प्रेक्षक पाहतात बहुजनिताई लाईव्ह चॅनल. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा आज सायंकाळी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. भोसरीमध्ये राहणारा युवक आहे. आपण पाहतात बहुजनिताई लाईव्ह चॅनलवर. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आत्तापर्यंत रुग्णांची संख्या 27 झाली असून आज 10 एप्रिलपर्यंत 26 रुग्ण दुपारपर्यंत होते. त्यानंतर 1 ने वाढ झाली होती आणि आता पुन्हा 1 वाढ झाल्यानंतर 15 रुग्ण आता वायशम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून 1 रुग्णाची स्थिती चिंताजनक बनलेली आहे. तो आयसीयूमध्ये असून डॉक्टर नर्स या पेशंट बरं होण्यासाठी जीवापार काळजी घेत आहेत. पिंपरी चिंचवड भोसरीमध्ये रुग्ण आढळून येत असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांना सर्व भाग सील केलेला आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा चोख बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आपण घरी घराबाहेर पडू नका. सर्वांना बहुजनिताई लाईव्ह चॅनलकडून विनंती करण्यात येत आहे. नुकतंच लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी 30 एप्रिलपर्यंत वाढवला असून त्यापुढे कडक अंमलबजावणी होणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, मास्क घालून घराबाहेर सुरक्षितपणे पडावे असे सांगण्यात येत आहे. बहुजनिताई लाईव्ह चॅनलवर कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.